हाय फ्रेंड्स तुम्ही बघता संसारिका फूड चॅनल आणि आज आपण बघणार आहोत खुसखुशीत गूळपोळी खूपच झटपट होणारी रेसिपी आहे संक्रांत स्पेशल रेसिपी आहे या संक्रांतीला नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग सुरू करूया इथे मी एक बाऊल घेतला आहे त्यामध्ये आपण टाकणार आहोत एक वाटी गव्हाचे पीठ हे पिठं तुम्ही अंदाजेनुसार कमी सुद्धा करू शकता त्याचं असं काही प्रमाण नाही आहे पण इथे मी एक वाटी गव्हाचे पीठ वाटी मैदा आणि दोन चमचे बारीक रवा घेतला आहे त्यामध्ये आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ हे छान मिक्स करून घेऊया आणि मिक्स झाल्यानंतर आपण त्यामध्ये दूध ॲड करणार आहोत हे तुम्ही पाण्याने सुद्धा मळून घेऊ शकता पण इथे मी दूध वापरत आहे दुधाने पोळी टिकायला मदत होते ही जर तुम्ही व्यवस्थित भाजली तर ती चार ते पाच दिवस सहज टिकते आता आपण हे छान मळून घेऊया चपातीसाठी किंवा पराठ्यांसाठी आपण कणिक भिजवतो त्या पद्धतीने मळून घेणार आहोत मळून झाल्यानंतर हे पीठ आपण थोड्या वेळासाठी तसंच ठेवून देणार आहोत म्हणजे ते छान मौसूत असं तयार होईल आता आपण हे पीठ थोड्या वेळासाठी तसंच ठेवून देऊया इथे मी घेतलं आहे एक वाटी चिरून घेतलेला गूळ अर्धी वाटी शेंगदाणे पाववाटी तीळ आणि चार वेलची आपण शेंगदाणे भाजून घेऊया जर तुम्हाला सोलापुरी शेंगदाणे जर भेटलेस तर ते घ्या ते थोडेसे तेलकट असतात त्याची थोडीशी वेगळी असते आता आपण खमंग भाजून घेणार आहोत भाजून झाल्यानंतर आपण ते काढून घेऊया आणि त्याचे साल आपण काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता शेंगदाणे आपले भाजून रेडी आहे आता आपण तीळ भाजून घेऊया तिळ तीळ सुद्धा आपल्याला खमंग भाजून घ्यायचे आहे तीळ हे खूप पटपट भाजले जातात म्हणून ते कमी गॅसवरच खमंग भाजा तुम्ही बघू शकता तीळ सुद्धा आपले छान भाजून रेडी आहे आता आपण ते काढून घेऊया इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये आपण टाकणार आहोत वेलची ती थोडीशी तुम्ही गरम करून घेतली तरी चालेल म्हणजे लवकर बारीक होते शेंगदाणे त्याची सालक मी काढून घेतली आहे तीळ आता आपण हे मिक्सरला फिरून घेऊया त्यामध्ये आपण टाकणार आहोत गूळ तो सुद्धा आपण मिक्सरला फिरून घेणार आहोत गोळाचे प्रमाण हे तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकता तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण रेडी झालं आहे आता आपण पोळी लाटायला घेऊया छोटासा गोळा घेऊन आपण तो मळून घेऊया आणि मोदकाला जशी पारी करतो तशी पारी बनवून घ्यायची आहे आता पारीमध्ये आपण मिश्रण भरणार आहोत दोन ते तीन चमचे मिश्रण पुरेसं होतं आता पारी बंद करून घ्यायची आहे हलक्या हाताने मिश्रण दाबत दाबत आपण पारी करून घेणार आहोत पारी छान दाबून घेणार आहोत म्हणजे मिश्रण हे बाहेर येणार नाही आणि वरचा एक्स्ट्रा राहिलेलं पीठ आपण काढून घेऊया थोडंसं हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे मिश्रण हे सर्व बाजूने छान बसेल थोड्याशा पिठावर आता आपण पोळी लाटून घेऊया तुम्ही तुपावर लाटली तरी चालेल हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे जेणेकरून सारण बाहेर येणार नाही तुम्ही बघू शकता आपली पोळी लाटून रेडी आहे खूप जाडंही नाही आणि खूप पातळ नाही मीडियम अशी पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे आता आपण पोळी तव्यावर छान भाजून घेऊया त्यावर आपण लावणार आहोत साजूक तूप ही पोळी मीडियम फ्लेमवरच भाजायची आहे म्हणजे ती छान खुशखुशीत होते आणि टिकायलाही मदत होते तुम्ही बघू शकता आपली गूळ पोळी रेडी आहे या संक्रांतीला नक्की घरी ट्राय करून बघा खूपच झटपट होते अशाच प्रकारे आता आपण पोळ्या बनवून घेऊया नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आवडल्यास लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू